नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण डाळ तांदळापासून कुरकुरीत असा डोसा बघणार आहोत हा डोसा अगदी थंड झाला तरी पण एकदम कुरकुरीत तयार होतो रवा डोसा जसा छान कुरकुरीत तसा होतो तसाच हा पण डोसा होतो परफेक्ट डोसा बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण आणि पिठाचं प्रमाण मी सगळं सविस्तर सांगितलं आहे डोसा काही काही वेळेत चिकटतो किंवा तव्यापासून निघत नाही करपतो किंवा कच्चा राहतो त्यासाठी पण मी काही टिप्स सांगितले आहेत अशा पद्धतीने जर डोसा बनवला तर अगदी पटकन डोसा निघतो आणि एका मिनिटामध्ये एक डोसा तयार पण होतो अगदी पेपरसारखा डोसा मस्त सापला तयार होतो यापासून तुम्ही प्लेन डोसा मसाला डोसा बटर डोसा लोणी डोसाही बनवू शकता तर पटकन असं आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सांबारसोबत आणि चटणीसोबत खायला खूप छान लागतो एका भांड्यामध्ये मी तीन वाटी तांदूळ घेतला आहे रेशनचं तांदूळ घेतलंय मी तुम्ही कोणतंही तांदूळ घेऊ शकता तांदूळ स्वच्छ निवडून आठ ते दहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत असं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं यातच मी अर्धा चमचा मेथीदाणे घातले आहेत मेथीदाणे घातल्यामुळे डोस्याला टेस्ट छान येते आणि फु पीठ जे आपलं आहे ते पण फुलायला छान मदत होते मेथीदाणे जरूर घाला आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतली तीन वाटी तांदूळ घेतल्यावरती एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे तुरीची डाळ घेतल्यामुळे टेस्ट छान येते आणि डोसा छान कुरकुरीत व्हायला मदत होते त्याच वाटीने मी एक वाटी पोहे घेतले आहेत पोहे पण दहा मिनिटासाठी मी भिजत घातले होते डाळ आणि तांदूळ मी सात ते आठ तास भिजत घातले होते तांदूळ आठ ते दहा वेळा धुवून घ्यायचे आणि डाळ जी आहे ती फक्त दोन वेळेस धुवून घ्यायची डाळ जास्त चोळून धुवून घ्यायची नाही तांदळातील पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे पोह्यातील पाणी पण काढून घ्यायचं जे डाळीमध्ये पाणी वरती राहिले तेच पाणी आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचं आहे मी मिक्सरचं मोठं भांडं आहे आता तिन्ही साहित्य समप्रमाणात घेऊन मिक्सरमधून आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे इडली बनवताना थोडंसं रवाळ पीठ ठेवतो आपण पण ज्यावेळेस डोसा बनवतो त्यावेळेस एकदम बारीक पीठ तळून घ्यायचं म्हणजे डोसा तव्याला चिकटत नाही आणि अगद अगदी एकसारखं पीठ असल्यामुळे अलगद बाजूला निघतो मी समप्रमाणात असं डाळ तांदूळ आणि पोहे घेऊन वाटते तुम्ही जर वेगवेगळ्या वाटायला गेलं तर डाळ चिकट असते लवकर वाटली जात नाही आणि पोहे पण वाटताना चिकट होतात ते पण लवकर वाटले जात नाही त्यामुळे तिने पण एकत्र करून वाटण करून घ्यायचं डाळीमधील जे पाणी आहे तेच पाणी थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक गव्हाचं पीठ मिळतं तसं ता बारीक वाटायचं आहे आणि इडलीचं वाटताना रवा ठेवायचं मी बारीक असं वाटून घेतलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे जर तुम्ही इडलीचं पीठ वाटलं असेल आणि इडलीचं पीठ जर जास्त झालं असेल तर आणि डोसा बनवायचा असेल तर तेच इडलीचं पीठ मिक्सरमध्ये असं बारीक फिरवून घ्यायचं बारीक करून त्याचाही डोसा बनवू शकता मस्त आपलं सर्व पीठ असं वाटून झालं आहे एकदम बारीक असं पीठ वाटायचं आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही आता जसं बनवलंय तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची यावरती आता झाकण ठेवून एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं जर तुम्हाला थंडी असेल आणि जास्त फर्मेंट पीठ हवं असेल तर एक मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक दहा मिनिटासाठी हे भांडं ठेवायचं पाणी थंड झालं की भांडं पाण्यातून बाजूला काढायचं आणि वरून एखादी ब्लँकेट किंवा उबदार असा कपडा झाकून रात्रभर ठेवू शकता किंवा पिठाच्या मोठ्या डब्यामध्ये पण भांडं ठेवलं तरी पण आपलं पीठ छान परमेक्ट होतं डोशासाठी जास्त नाही फुललं तरी चालतं पण इडलीसाठी अगदी छान असं पीठ फुलावं लागतं आता मी असंच ठेवणार आहे कारण एवढी थंडी नाही आहे गॅसच्या बाजूला ठेवलं तरी पण भांड्याला उब लागते रात्रभर मी पीठ असंच ठेवलं होतं आठ ते दहा तासानंतर आपण पीठ पाहूयात मस्त असं पीठ आपलं फुलून वरती आलं आहे आणि एकदम जाईदार पण तयार झालं आहे एक ते दीड इंच पीठ पातेल्यापेक्षा कमी होतं आता भरपूर पातेलं भरून पीठ वरती आलं आहे मेथीदाणे घातल्यामुळे पण पीठ एकदम हलकं तयार होतं आणि आपण तोरीची डाळ घातले पोहे घातले त्यामुळे पण अगदी पांढरं शुभ्र आणि हलकं असं आपलं पीठ तयार झालं आहे उबदार ठिकाणी ठेवलं तर आणखीन पण फुलायला मदत होते आता हे पीठ मिक्स करायचं नाही आपल्याला जेवढं पीठ हवं आहे तेवढं एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं जेवढे डोसे बनवायचे आहे तेवढं थोडं थोडं पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे पीठ असंच झाकून ठेवायचं आणखीन दहा मिनिटामध्ये पाहिलं तर ते पीठ आणखीन फुललेलं असतं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात जेवढ्या पातळ प्रमाणात तुम्हाला पीठ हवं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं मीठ घातल्यावरती वरून थोडंसं पाणी घालायचं मिठाला पण पाणी सुटतं मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मस्त असं आता आपण पन, डोसा बनवूयात मी अगदी वरून एक पाव कप पाणी घातलं आहे आणि असं बॅटर बनवून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही यापेक्षा जर पातळ बनवलं पीठ तर डोसा गरम असताना कुरकुरीत होतो आणि नंतर मऊ पडतो पातळ होतो पण मऊ होतो आणि यापेक्षा जर घट्ट बनवलं तर डोसा जाड होतो त्यामुळे एवढं प्रमाण ठेवायचं मी छोट्या पळीने दोन पळी तव्यावरती पीठ ओतून घेतले तवा मध्यम गरम करायचा आणि ज्या तव्यावरती आपण डोसा टाकत असतो त्यावेळेस गॅस बारीक करायचा तव्यावरती पाणी किंवा तेल शिंपडायचं नाही सुरुवातीला अगदी एक पाव चमचा तेल तव्यावरती घालून छान असं पुसून घ्यायचं तव्यावरती पाणी घालायचं नाही पाणी घातले तर डोशाला डाग पडल्यासारखे दिसतात आणि एकसारखं असं चॉकलेटी कलर भाजल्यावर येत नाही डोसा असा पसरून झाल्यावर आणखीन जर तुम्हाला पातळ हवा असेल तर डोसा थोडासा ओलसर असतानाच असं वरचं जे मिश्रण असतं ते बाजूला करून घ्यायचं शक्यतो डोश्यासोबत जे लाकडाचं उलत नाही तर तेच वापरायचं जर स्टीलचं वापरलं तर डोश्याचा तवा कालांतराने खराब होऊ शकतो मी वरचं जे पीठ आहे ते काढून घेतलं आहे म्हणजे अगदी कुरकुरीत आणि आपला पातळ डोसा तयार होईल डोसा ज्यावेळेस पसरवत असतो त्यावेळेस गॅस बारीक करायचा आणि आता मोठा करायचा मोठ्या गॅसवरती डोसा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे पातळ असल्यामुळे पटकन भाजला जातो हे मी घरी बनवलेलं बटर आहे असं जर चमच्याला बटर लावलं तर छान एकसारखं सगळ्या बाजूने लावता येतं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवा आहे तेवढ्या प्रमाणात बटर लावून घ्यायचं तेल किंवा बटर लावू शकता अगदी एक मिनिटाभरातच आपला डोसा छान असा तयार होतो मस्त असं मधून थोडंसं भाजून झाल्यावरती तवा फिरवत फिरवत बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनिटामध्येच आपलं छान असं कुरकुरीत डोसा तयार होतो जर डोश्याचा तवा एकदम जर जुना झाला आहे असं वाटत असेल तर ज्या दिवशी डोसे बनवायचे त्याच्या आदल्या दिवशी तव्याला हलकंसं तेल लावून ठेवायचं म्हणजे तव्याला चिकटणार नाही आणि ना ते तेल नंतर दुसऱ्या दिवशी कपड्याने पुसून घ्यायचं अगदी जुना तवा असला ना तरी पण जा मस्त असे डोसे तयार होतात एक मिनिटाभरातच आपला पहिला डोसा छान असा कुरकुरीत तयार झाला अशाच पद्धतीने मी दुसरा डोसा पण बनवून दाखवते पटपट खायच्या वेळेस गरम गरम जर बनवले तर अगदी पटपट तयार होतात तव्यावरती जर पाणी शिंपडलं तर तव्यावरचे जे कोटिंग असतं ते कोटिंग जाण्यास मदत होते त्यामुळे पाणी शिंपडायचं नाही एवढंच बॅटर ठेवायचं यापेक्षा जर पातळ केलं तर डोसा पातळ होऊ शकतो पण मऊ पडतो त्यामुळे हे बॅटर अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला या पिठापासूनच जर आंबोळी बनवायची असेल तर यामध्येच पाणी घालायचं पातळ बनवून आंबोळी पण एकदम आणि मऊ लुसलुशीत तयार होते मस्त असा आपला दुसरा डोसा पण तयार होतोय याच पिठापासून इडली आपे उत्तप्पा लोणी डोसा पण तयार होतो आपे पण मस्त लागतात आणि खायला टेस्टी लागतात दुसऱ्या डोश्याला पण बटर लावून घेऊयात दुसरा डोसा पण आपला तयार झाला मस्त असा पातळ आणि कुरकुरी तयार झाला आहे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घेऊयात अगदी एकसारखा आणि मस्त असा जाळीदार सा डोसा आपला तयार झाला मस्त आपला असं डोसा सांबर इडली आणि खोबऱ्याची चटणी असं रविवारचा बेत म्हणून मस्त ताट तयार झाला आहे कुरकुरीत तया डोसा तयार झाला अगदी अर्धा तास जरी ठेवलात ना तरी असाच कुरकुरीत आपला डोसा तयार होईल अशाच पद्धतीने डोसा नक्की ट्राय करून पहा अगदी तव्याला चिकटणार नाही आणि ना ना एकदम मस्त कुरकुरीत होईल डोसा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद